मी सुरेश चिरटे, महाराष्ट्र 24 न्यूजच्या दुपारच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर चोरट्यापर्यंत पोहोचणे पुसद पोलिसांसमोर आव्हान। आयसीआयसीआय बँकेसमोर भर दिवसा व्यापाऱ्याचे 5 लाख लंपास। पुसद येथील आयसीआयसीआय बँकेमधून विड्रॉल केलेले 5 लाख निधीमध्ये ठेवल्यानंतर तुमचे पैसे खाली पडले असे सांगून पडलेले पैसे घेण्याकरिता गेलेल्या इस्माच्या डिकीमधून 5 लाख घेऊन चोरटे दुचाकीने पळून गेले। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर चोरट्यापर्यंत पोहोचणे पुसद पोलिसांसमोर मोठे आव्हान ठाकले आहे। काल दिनांक 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता पुसद येथील आरते किशोर नंदलाल तोष्णीवाल यांचा नोकर श्रीरंग गंगा ढोकणे नेहमीप्रमाणे पुसद येथील आयसीआयसीआय बँकेमध्ये पैसे काढण्याकरिता गेले। पैसे काढल्यानंतर श्रीरंग ढोकणे यांनी त्यांच्या गाडीच्या डिकीमध्ये 5 लाख ठेवले। तितक्यात अज्ञात इसमाने त्यांच्या गाडीजवळ 100 ची नोट टाकून तुमचे पैसे पडले असे म्हणतात। श्रीरंग ढोकणे ती 100 ची नोट उचलण्यास आली वागताच चोरट्यांनी त्यांच्या डिकीतील क्षणाचाही विलंब न करता 5 लाख घेऊन दुचाकीवरून पोबारा केला। चोरटे 4 संख्येने असल्याचे समजते। दरम्यान श्रीरंग ढोकणे यांनी अर्धा ओरडत केली परंतु चोरटे पोबारा करण्यात यशस्वी झाले। ही सर्व घटना सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाली आहे। घटनेची माहिती मिळताच पुसदचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन व पोलीस निरीक्षक पांडुरंग फाडे घटनास्थळी पोहोचले होते। आता मात्र सीसीटीव्ही फुटेज वरून मुख्य चोरट्यापर्यंत पोहोचणे पुसद पोलिसांसमोर आव्हान असून दिवसांनी चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे। अफजल खान, ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरटे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।